महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. टी20 वर्ल्ड कपच्या भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या उपराजधानीच्या क्रिकेट बुकींना पोलिसांनी जबरदस्त धक्का दिला आहे. पोलिसांनी शहरातील सुमारे 20 ठिकाणी बुकींवर छापा टाकून सुमारे 1 डझन बुकींना अटक केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पिंपरखेडा गावात एका अस्वलामुळे दहशत पसरली असून हे अस्वल मागील काही दिवसांपासून गावातील नागरिकांच्या घरातील अन्नधान्य चोरून खात आहेत. नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या अभियंत्याविरुद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून चौकशीस प्रारंभ केला आहे. नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष संदीप गवई यांच्या घरी अज्ञात आरोपींनी सुमारे 50 लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवत 18 जागांवर विजय मिळवला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यात महाविकास आघाडी सरकारचे 2 मंत्री एकमेकांच्या विरोधात होते, ज्यात काँग्रेस विरोधात घोषणाही करण्यात आल्या अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने 3 वर्ष कारावास आणि 7,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडाच्या रकमेपैकी 5,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. मागचे काही दिवसांअगोदर कोरोना रुग्णांची संख्या 30 आत होती, मात्र या संख्येत आणखी काही रुग्णांची भर पडली असून सध्या नागपूर जिल्ह्यात 40 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कापसाची वेचणी सुरू असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी खासगी बाजारपेठेत कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. दिवाळी तोंडावर असतानाही पणन महासंघाने कापूस खरेदीला अजूनही सुरुवात केलेली नाही. कसं आहे, आम्हाला जर 7,000 काय आमची जर रुई आणि सरकी जर जास्त उंच भावात खपल तर आम्ही 8,000 बी घेऊ कापूस. पण सध्या जेवढी डिमांड आहे त्या हिशोबाने 7,400-7,500 भाव आहे चांगल्या मालाचे. सरेरास 7,000 वरती कापसाने भाव लागूनच राहिले. थोडा ओला असेल काही असेल तरी 7,000-7,800 भाव लागूनच राहिले. आणि हे कास्तकारांना एकदम व्यवस्थित भाव आहे आणि त्यांची अपेक्षापेक्षा त्यांना जास्तच भेटून राहिला. संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात फरार किरण गोसावी व कथित सॅम डिसूजा दिसून येत आहेत. या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली असता यावर राऊत यांनी नक्की चौकशी करा, सीबीआय तुमच्या खिशात आहे का असा सवाल करत संताप व्यक्त केला. सीबीआय तुमच्या खिशात आहे का? हां, तिकडे सुद्धा कोणीतरी असं एखादा बसलेला आहे खोट्या केसेस करणारा जे एनसीबीच्या प्रकरणात झालाय. जरूर करा. काय त्याच्यामध्ये आतापर्यंत इतके व्हिडिओ समोर आले त्याची चौकशी नाही करा म्हटलेत तुम्ही. तुम्हीसुद्धा अनेक व्हिडिओ समोर आणलेत पण आत्ता तुमच्या काळजाला असा समोरून जो वार झालेला आहे त्यानंतर तुम्ही म्हणता की सीबीआय चौकशी करा. करा, तुम्हीच म्हणताना सीबीआय चौकशी करा, जरूर करा. अजून 10 व्हिडिओ मी देतो आहे तुम्हाला. याच्यामध्ये भाजपचे किती लोक बसले आहेत कोणाबरोबर काय या सगळ्या प्रकरणात हे तुम्हाला मी देणार आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. ब्रेक नंतर आपले
स्वागत आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या लग्नातला फोटो ट्विटरवर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. जो उनके पिताजी ने धर्मांतर करने के बाद नाम बदला था, जो दलित कैंडिडेट थे आईआरएस के, उनके अधिकारों को फर्जीवाड़े के जरिए छीना गया. अरे भाई ऊपर पूरी इनकी जिंदगी फर्जी की जो से शुरू हुई और सारा फर्जीवाड़ा होता है. फर्जी केसेस बनाने, लोगों से बड़े पैमाने पर पैसा वसूल करना, वो पैसा बिल्डरों के पास बात कर देना, कुछ बिल्डर उनकी नई पत्नी के कंपनी में पैसा डालते हैं, दवा लेते पैसा भेजा जाता है. तो काला अध्याय जो शुरू हुआ था, हमने पहले कहा था, उनका काला अध्याय यहीं से शुरू हुआ है. और जो व्यक्ति फर्जी सर्टिफिकेट से नौकरी लेता है, वो अप्लाइड ऑफिसर का दावा करता है, बड़े पैमाने पर आधुनिक लोगों को कराया, पैसे वसूल किया. और हमारी लड़ाई को एनसीबी से नहीं, एक व्यक्ति जो सरकारी नौकर है, शक पैदा करें, खुली करें, गलत मुकदमे दर्ज करें, उनके खिलाफ लड़ाई दर्ज. राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी निवासस्थानापासून दुचाकी चालवत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे अचानक भेट दिली असता उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच संतारली. सोळा वर्ष 10 महिने झाले आज. आजच्या इथून कशावर वगैरे पाहिजे? आधार कार्ड होतं. कुठं आहे कागदपत्र? आधार कार्ड कुठं आहे? आधार कार्ड आहे सर. कुठं आहे कागदपत्र लागले? आधार कार्ड कुठं आहे? आता काय तुम्ही सांगितलं मला आधार कार्डवरनं वगैरे तिथं व्हेरीफाय केलं. कुठं आहे आधार कार्ड? जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच व्हेरीफाय केलं होतं आपण. गुन्हा दाखल केला होता. आता इथं तुम्ही कशासाठी बोलवले त्याला? मिसिंगची तक्रार कधी दिली नाही? मिसिंग होती मग करून घ्यायची. कोण कधी दिली तक्रार? कुठे गेला तुम्ही? शुक्रवारी दिली. फेब्रुवारी त्याच्यानंतर आज सापडली नव्हती. फेब्रुवारीपासून सापडली नव्हती. फेब्रुवारीपासून तू बाहेर होती का बाई? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बँकेच्या संचालकासह आमदार वरिष्ठ नेते अर्ज दाखल करण्यासाठी बँकेत दाखल झाले आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बँकेत स्वतः उपस्थित होते. माथेरान तसेच महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळांचा शाश्वत विकास करणे हे आमचं ध्येय असून त्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. माथेरानमधील विविध विकास कामांचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात आम्ही सगळ्यांनी मिळून, मग पालकमंत्री महोदय, खासदार, आमदार, इकडच्या नगराध्यक्ष सगळ्यांनी मिळून जे कामं केलेली आहेत, कोविडच्या काळात देखील कामं जी झालेली आहेत त्याचंच उद्घाटन आम्ही करायला आलो. मग सभागृह असेल, लायब्ररी असेल, रस्ते असतील, 2 पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, त्याचं काम आता पूर्णतेला होत आलेलं आहे, ते आम्ही लवकरच करू. MMRDAकडून असेल, DPDCमधून असेल, आम्ही फंड चांगलं देऊन कामं केलेली आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत, त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं
ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू. आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे, लायब्ररी आहे, ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. ईडी आणि चौकशी बाबत वक्तव्य करणारे खासदार संजय काका पाटील व माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना सदाभाऊ खोत यांनी फटकारले. त्या दोघांचंही मत हे वैयक्तिक मत असून तपास यंत्रणा या स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्याबद्दल अशी टिप्पणी करणे योग्य नाही असे खोत म्हणाले. मला वाटतं की तपास यंत्रणा ही एक स्वतंत्र भाग आहे आणि त्याच्याविषयी त्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये काही बोलणं असं उचित आहे असं मला वाटत नाही. आता राजकारणामध्ये कुणाकुणाला काय काय वाटतं हा ज्याचा त्याचा एक वैयक्तिक तो भाग आहे, पण मला वाटतं की यंत्रणेंच्यावरती आणि न्यायव्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण अंतिम जे काही फैसला होत असतो तो न्यायव्यवस्थेमध्ये होत असतो. आपल्याला न्याय नाही मिळाला तर या देशातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी जी घटना लिहिलेली आहे ही घटना ही सामान्य माणसाला न्याय देती सत्याच्या बाजूनं आजही आहे, उद्याही राहील. उल्हासनगर शहरात असलेल्या 222 शाळांपैकी फक्त 13 शैक्षणिक संस्थांकडेच फायर एनओसी असल्याची धक्कादायक बाब मनसेनं माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. त्यामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांवर आगीचं संकट भोंगावत असल्याचं समोर आलं आहे. मृतदेहांच्या मासावर जगत असतो शिवसेनेचं हिंदुत्वाचं धोरण त्याचप्रमाणे आहे. वरली कोळीवाड्यात लहान मुलांसाठी हिंदू स्मशानभूमीमध्ये व्यावसायिक वापर कोणी कसा करू शकतो? शिवसेनेकडे ह्याचं उत्तर आहे का? खासदार संजय राऊत यांच्या नांदगाव प्रकरणी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की संजय राऊत नांदगाव मधून निवडून आले तरी मला आनंदच होईल. ते निफाड येथील वन उद्यान उद्घाटनासाठी आले होते. नांदगाव पण नाशिक आहे, नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे, आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे, काही काळजी करू नका. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं दिवाळी सरकारच्या दारात याच्या माध्यमातून पीक विमा संघर्ष दिंडी काढली जाणार आहे. येत्या 29 तारखेला सिरसाळा येथून पायी दिंडीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं 29 तारखेला पायी दिंडी पीक विमा संघर्ष दिंडी निघणार आहे. ही दिंडी सिरसाळा या ठिकाणाहून 29 तारखेला सकाळी 10 निघेल. ती दिंडी तेलगाव मार्गे वडवणी पोखरी घाटसावळी मार्गे बार्सी नाक्यावरनं ती येईल आमच्या आंबेडकर चौकामध्ये. आंबेडकर चौकातून सुभाष रोड मार्गे शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा महामुक्कामासाठी ही दिंडी येणार आहे. औरंगाबाद शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले असून डेंग्यूचा आणखी प्रसार होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी शहरातील प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन धूर फवारणी केली जात आहे, तसेच मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने जनजागृतीही करण्यात येत आहे. मनपा कर्मचारी मलेरिया विभाग गणेश रमेश शिंदे SFW मी नारेबाग इथे धूर फवारणी औषध फवारणी अभेट ट्रीटमेंट यासाठी पूर्ण वार्डामध्ये फवारणी करून घेत आहे. तसेच माझे सदरील कर्मचारी या एरियामध्ये सर्वे करत आहे, डेंग्यूविषयी आणि मलेरियाविषयी माहिती देत आहे, जनजागरण करत आहे. तसेच आमचे आरोग्य अधिकारी मंडळेकर साहेब यांच्या आदेशानुसार जिथे तक्रारी येत आहेत त्या तक्रारीचं निवारण होत आहे आणि आम्ही तत्काळ जिथे तक्रारी देत आहेत. नेमकं फवारणी करण्याचं कारण काय? फवारणी करण्याचं कारण सध्या शहरामध्ये डेंग्यूचं वातावरण पसरलेलं आहे, त्याप्रमाणे जिथे जिथे केसेस येत आहेत त्या ठिकाणी औषध फवारणी अभेट ट्रीटमेंट दूर फवारणी करून घेण्यात येत आहे. कारण वातावरण सध्या औरंगाबादचं वातावरण थोडं हे आहे. माझ्यासोबत माझे सदरील कर्मचारी श्री नंदू झाडगे, विजय खंडागळे, किरण काळे, आकाश इंगळे असे कर्मचारी आमच्या नळेबाग या वार्डामध्ये औषध फवारणी दूर फवारणी करत आहेत.
प्रादुर्भावामुळे परिवहन महामंडळाने बस सेवा बंद केले होते, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे शाळा महाविद्यालयातील ग्रामीण भागांमधून विद्यार्थिनी येऊ लागले आहेत, परंतु बस सेवा नसल्याने त्यांना बरेच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता पूर्ववत बस सेवा चोपडा तालुक्यात सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नमस्कार, मी चेतन बावीसकर, प्रदेश सचिव एनएसयूआय विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य. आज चोपडा येथे आम्ही व्यवस्थापक आगार प्रमुख चोपडा यांना मागणी केलेली आहे की कोरोना काळात ज्या एस टी बसेस फेऱ्या या कोरोना काळामुळे त्यांनी बंद केल्या होत्या व आता जे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय सुरू झालेले आहे, विद्यार्थी हे कोरोनाचे नियमाचे पालन करून महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, तर त्यांना त्या कोरोनाच्या वेळापत्रकानुसार तो टाइम टेबल सूट होत नाही आहे. कारण विद्यार्थी हे सकाळी महाविद्यालयात शिक्षण घेण्यास येतात तेव्हा त्यांना खेड्यागावाहून येणारे विद्यार्थ्यांना बसेस नसतात, तर आम्ही असं मागणी केली की व्यवस्थापक साहेबांकडे की आम्ही आता महाविद्यालयात रुजू झालेलो आहोत आणि महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर आम्हाला महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हे महामंडळ परिवहन महामंडळ यांचा मोठा योगदान आहे आम्हाला शिक्षण घेण्यासाठी. तर हे बसेसची सुविधा आम्हाला जुन्या वेळापत्रकानुसार म्हणजे कोरोना काळाच्या आधी जे वेळापत्रक होतं त्या वेळापत्रकानुसार आम्हाला बसेस एस टी सेवा सुरू करण्यात यावी व विद्यार्थ्यांना त्याची लाभ होईल, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी करावी. तर आज महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.